नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विलास वाकसोरे. आपण पाहताय आपला यूट्यूब चॅनल विलासने. खरं तर आत्ता पडव्या ठिकाणाहून आपल्याला फोन आला होता. अशोक शहाजी शितोळे यांच्या करता जे शेड नेट आहे या ठिकाणी पनेरी आहे, या ठिकाणी एक साप निघलेला आहे. खरं तर साप तो खूप काळा आहे आणि खूप मोठा आहे म्हणून आपल्याला त्यांना फोन आला. रात्रीचे जवळपास मित्रांनो 11 वाजलेत आणि 11 वाजता सुपेपासून साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती असणारं पडवे गाव, या पडवे गावामध्ये साप निघलेला आहे. आपण त्या ठिकाणी आलो, त्यांनी आपल्याला आल्यानंतर सांगितलं. तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी हा साप बसलेला आहे. खरंच त्यांची तर काही चुकी नाही आहे, कारण हा साप पूर्णपणे काळा आहे, रंगाने पण आणि आकाराने पण खूप मोठा आणि जाड आहे. या सापाबद्दलचा आणखी एक गैरसमज की हा सापाला ह्या 2 तोंड आहेत. नक्कीच तुम्हाला हे साप 2 तोंड म्हणता क्षणी लगेच तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र आला असेल, तो साप म्हणजे कुठला? तो म्हणजे मांडूळ. खरं तर प्रामुख्यानं मांडूळ या सापाला 2 तोंड आहेत का? कधी तुम्ही पाहिल्यात का? जर पाहिले नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटेल. पहिल्यांदा त्या सापाला घेतोय आणि तुम्हाला दाखवतोय त्या सापाला तोंड किती आहे. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या हातामध्ये जो साप पाहिलाय, ह्याला सँड बोवा असं देखील इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, आणि दुसरी गोष्ट ह्याला मराठीमध्ये मांडूळ असं देखील बोललं जातं. या मांडूळाबद्दलचा आणखी एक गैरसमज की ह्या सापाला 2 तोंड असतात. 6 महिने एका साईडने चालतो तर दुसरा 6 महिन्याने चालतो. खरं तर हे असं आहे का? आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट पाहायला भेटल. मित्रांनो, तुम्ही पाहिलंच तर साधारण तोंड आणि शेपूट दिसायला एकसारखंच असल्याकारणामुळं अनेक लोक या सापाला 2 तोंडाचा साप असं बोललं जातं. पण जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच तर माझ्या उजव्या हातामध्ये तोंड आहे, डाव्या हातामध्ये शेपूट आहे. आणि जरी तुम्ही लांबून जर पाहत असाल तर तुम्हाला दोन्ही तोंड एकसारखीच दिसत असतील. कदाचित उजव्या हातातलं शेपूट वाटत असेल आणि डाव्या हातातलं तोंडही वाटत असेल. पण अनेक लोक ह्या सापाला पाहता क्षणी पळून जाण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळं हे जो तोंड आणि शेपूट साधारण दिसायला एकसारखंच असल्या कारणामुळं या सापाला 2 तोंड आहेत असं बोललं जातं. मराठीमध्ये एक म्हण आहे, कदाचित तुम्हाला ते माहिती असेल, कदाचित तुम्हाला माहितीही नसेल. काय बोलतोय रे मांडूळासारखा 2 तोंड्यावानी? म्हणून देखील मराठीमध्ये म्हण देखील या सापावरनं पडलेली आहे. या सापाची मादी इतर सापांप्रमाणे पाल बेडूक सरडे उंदीर खाणारा साप आहे. या सापाची मादी अंडे घालत नाहीये. हे 1 ते 9 पिल्लांना जन्मदे. ते पिल्लास देखील आपल्या आईप्रमाणेही बिनविषारी असतात. ह्यांका ह्याचा आणखी एक गैरसमज आहे, या सापाने जर तुम्हाला पायाला विटुळे घातलेच तर गाढव ओरडल्याशिवाय हा विटुळं सोडत नाही आहे. खरंच मित्रांनो असं काही नाही आहे, ह्या सापाला कान कुठेही नाही आहे. गाढव ओरडलं काय आणि गाढव नाही ओरडलं काय तरी ह्या सापाला काही फरक पडत नाही आहे, कारण ह्या सापाला कानही नाही आहे. त्यामुळं गाढवाचा किंवा मोठा डीजे जरी त्याच्यापाशी लावला तर ह्याला काहीच फरक पडत नाही आहे. ह्या थोड्या काही काल्पनिक गोष्टीवरती आधारित असणाऱ्या ह्या म्हणी आहेत. काही लोकांनी पूर्वीपासून आलेल्या काही गोष्टी आहेत, तेच आपण आत्मसात करत पुढे आलेलो आहे. खरं तर या सापाचा आणखी एक बोललं जातं की हा साप विकल्यानंतर 25 लाख किंवा 50 लाख किंमत भेटते. खरं सांगू मित्रांनो, आजपर्यंत गेले 17 वर्षामध्ये अनेक प्रकारच्या सापांच्या जाती, त्यामध्ये विषारी असतील, बिनविषारी असतील, किंबहुना मांडूळ सापांच्या जाती तरी कितीतरी मोठ्या ह्याच्यापेक्षाही मोठ्या पकडल्या. असं जर काही गोष्टी असत्याच तर आम्ही किती मोठे सर्व सर्पमित्रांच्या कमीत कमी 10-15 गाड्या असत्या. असं काय करत नाही आम्ही, तुम्ही करण्याच्या भानगडे पडू नका. वन्यजीव कायद्याअंतर्गत या सापांना संरक्षण आहे. कदाचित तुम्हाला हा साप विकत असताना जर तुम्ही सापडला असता, सरकारी खोलीन सरकारी जेवण नक्कीच तुम्हाला कळलं असेल ते कुठे आहे. या ठिकाणी तुम्हाला सदस्याची जामीन पण भेटणार नाहीये. हे साप या पैशाच्या पायी, जादूटोना पायी हे विकले जातात आणि नाईलाजानं या सापांची तस्करी केली जाते. करण्याच्या भानगडीत पडू नका. असं कुठेही होत नाहीये की हा साप विकल्यानंतर पैसे भेटतो. सुदैवानं त्या पैशाच्या नादात सरकारी खोली तुम्हाला विदाऊट भाड्याची भेटल. ह्या कन्याच्या भानगडीमध्ये पडू नका. माझा मित्र जुबेर कोतवाल यांनी संपूर्ण व्हिडिओ काढले. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ विलास नाईक या यूट्यूब चॅनलला पाहायला भेटल. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9623808039 9623 8023 8089 9683 8039. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खेड्यापाड्या वाडी वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. कुठल्या साप बिनविषारी, कुठले साप विषारी, दुर्दैवानं सांगायची एक गोष्ट की आपल्याच भागामध्ये गेले 8 दिवसामध्ये 4 लोकांना साप चावला. त्याच्यामध्ये राजुर या ठिकाणी एका बाईला साप चावला, 8 दिवसापूर्वी ती मेली गोणस साप चावून. त्याच्यानंतर हरिबाची वाडी या ठिकाणी एका महिलेला पायाला साप चावला. त्याच्यानंतर वडाने या ठिकाणी एका व्यक्तीला म्हणजे आणि एक लांब आहे फक्त सातारमध्ये एका महिलेला साप चावला म्हणत ते सुदैवानं. ह्या चारीपैकी एक बाई मिली नाही तर बाकीचे तिन्ही पेशंट आज वाचलेले आहेत. पण योग्यरित्या उपचार जर केलेस तर कुठलाही पेशंट मरत नाहीये. हे आजपर्यंतचा आलेला माझा अनुभव आहे. जगामध्ये कुठलाही असा साप नाही आहे की साप चावल्याशिवाय तो माणूस मरतो.
वेळेवरती योग्यरित्या उपचार केल्यानंतर तो पेशंट नक्कीच वाचेल. तुमच्या परिसरामध्ये कुणाला साप चावलास तर माझ्या नंबरवरती फोन करा, जेवढं शक्य होईल तेवढं मदत करण्याचा आपण प्रयत्न करू. थँक्यू.